हरिओम, माझं नाव लक्ष्मी बळीराम भोईर, चिंचपाडा गावात राहते. म्हणजे चिंचपाडा केंद्राचं नाव चिंचपाडा पेन चिंचपाडा केंद्र, उपासना केंद्र. मी 2001 उपासनेला येते बापूंच्या. असंच मी एक वेळेला मुंबईला लग्नाला गेली होती. माझ्या बहिणी होत्या 2 आणि भाऊजय होती, भाऊ होता. आम्ही अशी लग्नावरून आलो आणि अंधेरीला ट्रेनसाठी थांबलो प्लॅटफॉर्मवर. आणि ट्रेन आली, त्या बहिणी चढल्या, सगळी चढल्या तिघी पण. आम्ही एकदम अचानक चढल्याबरोबर आम्ही ट्रेनच्या डब्यात बसल्यानंतर पण अरे आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आलोत म्हणून मी पटकन चला उतरा उतरा म्हणून आम्ही उतरले. मी पटकन उतरली आणि त्या कशा जास्त मुंबईला येत नाही, मी जायची नाही मी दवाखान्यातमध्ये. तर त्या राहिल्या तिथेच. मी आता ट्रेन सुटणार बोललो, तुम्ही नका उतरू, तुम्ही राहा. आणि भावाने मी उतरली आणि भाव लगेच दुसऱ्या ह्याच्यात जाऊन बसला. आणि मी जाणार तेवढ्यात ट्रेन चालू झाली आणि एकदम जोरात चालू झाल्यावर पिशवी माझी आतमध्ये गेली आणि मी बाहेर राहिली. आणि एकदम जोरात फटका बसल्यासारखा. आणि पाठीमागे बघते मी एवढी फास्ट ट्रेन आणि पाठीमागे उभे एवढा मोठा झिपड माणूस. आणि तो माणूस मला बोलते असं नाही करायचा, ट्रेन चालू असताना जवळ नाही ट्रेनच्या थांबायचं, आता काय लागलं असतं फटका खाली गेले असतात मग वाऱ्याने. तो माणूस मला या इकडे या. आणि मी तिथे थांबून राहिली आणि तिथपर्यंत माझ्या पाठीमागे ते होते. मला सांगतात थांबा आता काय घाबरू नका, पाठची परत लगेच ट्रेन येईल त्याच ट्रेनमध्ये तुम्ही बसा, ते गेले तिथेच तुम्ही उतरा. तर मी ते लोक गेले आणि मी बोलले तुम्ही काय घाबरू नका, मी पाठच्या ह्याने येते, तुम्ही दादरला थांबा मी तिथेच येते परत. आणि ते लोक घाबरले, ते बोलले आता ही कशी येणार, हिच्याकडे मोबाईल नाही, हिची पर्स पण आपल्याकडे आली, हिच्याकडे पैसे नाही, ही कशी येणार. मी बोलले काही काळजी करू नका, मी येते जा तुम्ही. आणि पाठीमागे ते उभेच होते आणि मी अगदी मला ट्रेनमध्ये बसून देण्यापर्यंत तिथं उभे होते. आणि मी बोलले मला काय घाबरू नका, काय घाबरू नका तुम्ही, मला अशी चक्कर करायला लागली ना फटका असं बसल्यासारखा मला डोक्याला. म्हणून ते तिथंच उभे पाठीमागं आणि ते मला बोले तुम्ही घाबरू नका, तुम्ही मला बरोबर बसून देतो मी. आणि अशी धिप्पाड व्यक्ती होती बापूंसारखी. तर मी आली ट्रेन लगेच दुसरी. तर असं काही करायचं नाही ह्याच्या पुढं, कारण ट्रेन इथं चालू असतात, परत असं चालू ट्रेनमध्ये जायचं नाही चढायला असं मला सांगितलं त्यांनी. आणि ट्रेन आल्यावर थांबवली आणि मला अगदी सांगितलं जा आता तुम्ही बसा त्याच्यात. आणि मला बसून बिसून दिली आणि सांगितलं तुम्ही तिथेच उतरा, थांबेल गाडी तिथेच दादरला. आणि मी मागे बोलून बघते तर ती व्यक्ती तिथे नव्हतीच, गायबच झाली. बापूंनीच मला दाखवलं ते सगळं मार्ग आणि त्यातनं वाचवली बापूंनीच मला. बापून मुलं मी खूप खूप तयारले, बापूंनी मला खूप पाठी पाठीराखा. माझा बापू खरंच खूप चांगले आंबज नाही.